मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी बीकेसी मधल्या कोविड 19 केअर सेंटरची पाहणी केली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विरोधी पक्षांकडून रुग्णांची दुरावस्था होत असल्याचे आरोप केले जातात आणि त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी बीकेसी मधील कोविड सेंटरचा आढावा घेतला. कोविड सेंटरमध्ये पूर्वनियोजित अव्यवस्था असल्यामुळे आणि जनरेटर्स असल्यामुळे काही अडथळा आला नाही वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे असे त्यांनी सांगितलेले आहे. महापौरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. संपूर्ण मुंबईचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सध्या रुग्णालय आणि त्याचबरोबर जम्बो कोविड केअर सेंटर जे आहे त्या ठिकाणी पाहणी करतायत. कारण विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जे व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत, ऑक्सिजनवर रुग्ण आहेत, त्याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यासाठीच तात्काळ त्यांनी बीकेसी इथल्या कोविड केअर सेंटरला भेट दिलेली आहे. काय पाहणी केली, कशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे, काय सांगा? ज्या वेळेला लाईट गेली कळल्यानंतर मी प्रत्येक कोविड सेंटरच्या प्रमुखांना म्हणजे आमच्या वॉर्ड ऑफिसरांनी तिथे असलेल्यांना व्हिडिओ करून मला दाखवा आणि त्याच्यानंतर इथे आले. इथे आल्यानंतर एक लॅब पण आमच्याकडे आजच त्याचं उद्घाटन होत आहे. कारण आपण इथे सेफ झोन ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये इन्फेक्शन असूच शकत नाही तिथे आपण आलो आहे आणि आपण त्या माध्यमातून सगळं बघतो आहे. कारण हे त्याच्यासाठीच माध्यम आहे की ज्याच्यामध्ये आय सी यू आहे, बायपॅपवर पेशंट आहेत किंवा जे पेशंट अत्यावस्थेत नाही आहे पण त्यांना लागतं आहे, पंखा लागतो आहे किंवा ऑक्सिजन, सगळे व्यवस्थित घेताना दिसत आहेत. आणि प्रत्येक सेंटरनी भविष्यात अशी काहीतरी अडचण येऊ शकते लाईट गेल्यानंतर काय ती हे इथे प्रत्येक वेगवेगळ्या भागासाठी त्या त्या के व्हीमध्ये ती जनरेट करून ठेवलेलं होतं. बाय फीडबॅक काय म्हणता बॅक करून ठेवलं, बॅकअप जनरेटर बॅकअप करून ठेवलेला होता. ज्या क्षणाला लाईट गेली त्या क्षणाला हे चालू झालं. त्याच्यामुळे कुठेही हॉस्पिटल कोविड सेंटर बिना लाईटचं राहिलेलं नाही. आता अशा ठिकाणी असेल आणि जर उडाला असेल तर तो 2 मिनिटात परत चालूही केलेला, म्हणजे कुठेही राहिलेलं नाही हे मी स्वतः साईटवर उतरून बघूनच सांगते, मुंबईकरांना सांगते, कुठल्याही पेशंटला लाईट गेला म्हणून त्रास झाला असं झालेलं नाही. आपल्यासोबत बीकेसी कोविड केअर सेंटरचे प्रमुख डॉक्टर राजेश ढेरे आहेत. सर, लाईट गेल्यानंतर बॅकअप व्यवस्था जी आहे ती कशा प्रकारे करण्यात आली, कारण मोठं सर्वाधिक जास्त कोविड केअर सेंटर इथलं आहे. हां, बरोबर आहे. आमच्याकडे पहिल्यापासूनच 4 DG सेट आहेत, त्यांची 2 250 KV आहेत आणि 2 150 KV आहेत, ज्याने आय सी यू आणि आमच्या 2000 O2 आणि नॉन O2 बेड सतत 12 तास चालतील एवढी कॅपॅसिटी आम्ही महानगरपालिकेने ही पूर्वरतच करून ठेवलेली आहे. व्हेंटिलेटर आहेत, आय सी यू आहेत, ते अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहेत. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.